विधानसभा निवडणुकींचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि आपण आता पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघ हा मिनी भारत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शहराची अर्थवाहिनी अशी उद्योगनगरी आहे. यामध्ये कष्टकऱ्यांची वसाहत आहे, कामगारांची वसाहत आहे, त्यासोबत उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे. या मतदारसंघामध्ये 8 झोपडपट्ट्या आहेत आणि 8 खेड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा संमिश्र असा मतदारसंघ आहे. यामध्ये उत्तर भारतातील लोक आहेत, दक्षिण भारतातील नागरिक इथे कष्टकरी कामगार अधिकारी सर्व इथे वसाहतीत आहेत. यांचे प्रश्नही वेगळे आहेत, यांच्या समस्याही वेगळ्या आहेत. आपण जाणून घेऊयात की येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी आपला आमदार कसा असावा, याबाबत लोकांच्या काय भूमिका आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या मतदारसंघात आलेलो आहोत. त्या निवडणुकीनंतर येणारा उमेदवार आहे, त्यांनी आपल्यासाठी काय काय करावं अशी आपली अपेक्षा आहे. सर, माझं नाव भास्कर गांगुर्डे आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. या ठिकाणी बरेचसे बेरोजगार युवक आहे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. समोर भाजी मंडई आहे, त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची गरज आहे, ती गरज त्यांनी केली पाहिजे. ठिकाणी रस्त्याचे काम तर झालेलेच आहे, अजून काही रस्त्याचे काम बाकी आहे, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे, ते प्रश्न सोडवले पाहिजे. येत्या निवडणुकीत नवीन आमदारांकडनं आपल्याला काय अपेक्षा आहेत? निश्चितच पूर्वीचे जे आमदार आहेत त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघाचा खूप चांगला काय पालट करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आत्ताचे सध्याचे जे आमदार आहेत त्यांचे कामं, जसं पेलिकन पार्क असेल, खूप दिवसापासून बीजत घोंगडं होतं. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून जसं निधी जमा करून किंवा निधी आणून तो एक प्रॉब्लेम, म्हणजे तो जो एक विषय संपवला, तसेच अजून सोमेश्वरचा विषय असेल किंवा अंतर्गत गटारींचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, कॉलनी रोड असतील किंवा असे बरेचसे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आणि भावी आमदार जे पण असतील त्यांनी मूलभूत ज्या सुविधा आहेत नागरिकांच्या त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं एवढंच आहे. येत्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तर लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत की नाशिक औद्योगिक क्षेत्र हे थोडंसं मागासलेलं आहे आणि आपण जर पुन्हा चाकण MIDC आणि नाशिकचा जर आपण अभ्यास केला तर ज्या पद्धतीने प्रगती ही नाशिक शहराची व्हायला पाहिजे होती ती न होता ती सर्व डायव्हर्ट ही पुण्याकडे झाली. म्हणून याच्यात बरेचसे राजकीय लोकांचे जो हस्तक्षेप आहे किंवा जे आपण म्हणतो की बारामतीचाच प्रगती होते तर ह्या बारामतीमुळंच हा चाकणचा एरिया डेव्हलप झालेला आहे. त्या पद्धतीने नाशिक MIDC देखील ही प्रगत झाली पाहिजे आणि ती प्रगत करण्यासाठी राजकीय इच्छा लागते. नवीन आमदाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमदारांनी काय करावं या भागासाठी? या कामासाठी आमदारांनी चांगली कामं करायची. चांगली कामं म्हणजे कुठली कामं? आता गोर गरिबाचं काय करू, जे नगर सेवक होत आहे ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना काही दिलं नाही, ज्या लोकांना गरज नाही त्या लोकांना दिलं. आम्ही हातावरचे मजूर आहेत. आमचं नावं आले असून तलाटीला सांगून ते नावं आमचे कॅन्सल केले. मी कोणी चांगलं कामं केले तर मनुष्य पुढे येत चालतो. आता पवननगरच्या जिजामाता भाजी मंडईमध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी व्यावसायिकांच्या भावना जाणून घेत आहोत आपण. माझे नाव किशोर भालचंद्र येवले. पवननगर जिजा भाजी मार्केटमध्ये माझं मिरचीचं दुकान आहे. तर येणाऱ्या नवीन आमदारांची एकच अपेक्षा आहे की आज ऑटोमोटिव्ह सेक्टर खूपच डाऊन पोझिशनला चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या नाशिक विभागात IT क्षेत्र निर्माण केलं गेलं पाहिजे, बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे, हाताला काम मिळालं तरच पुढच्या गोष्टी साध्य होत जातील, एवढ्या अपेक्षा आमच्या नवीन आमदारांकडनं आहे. काही आमदारांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुमचं नाव काय? माझं सीमा भाऊसाहेब जाधव. आम्हाला घरकुल करता घर पाहिजे. आम्ही 2 वर्षापासून फॉर्म भरले किंवा आम्हाला महिला करता रोजगार पाहिजे. आम्ही आता असा उद्योगधंदा करतो याच्यावर आमचं भागत नाही भाऊ. असं काहीतरी महिला करता उद्योग पाहिजे भाऊ. माझं नाव अमोल भडंगे. आज हे नवीन जे आमदार येणार आहे यांनी आमच्यासाठी पहिली गोष्ट कलेडीजसाठी मुतारीची सोय केली पाहिजे. मुतारीची सोय नंतर आम्हाला पत्रे, आम्हाला लाईट नाही, पार्किंगची सोय नाही, बाहेर ज्या हातगाड्या लागतात त्यांच्यासाठी त्यांनी नियोजन केलं पाहिजे.
यांनी बाहेरचे अतिक्रमण हे पत्रे टाकलेले आहे लोकांनी, हे पत्रेचं अतिक्रमण त्यांनी काढलं पाहिजे. आणि जे आमचे कस्टमर आहेत यांच्यासाठी पार्किंगची सुविधा केली पाहिजे, पे एन पार्क केलं पाहिजे. आता जो ट्राफिक आहे, ट्राफिकचा जो वे आहे हे परफेक्टली पाहिजे, ज्यावरून लोकांना सुविधा असायला पाहिजे. बरेच लोक गाडी जे चालवतात किंवा ते प्रॉपर वेळे न चालवत, त्याला इन्स्ट्रक्शन नाही आहे, तर त्याला कमीत कमी इन्स्ट्रक्शन दिले तर ते प्रॉपर वेळे होईल आणि ऍक्सिडेंट वगैरे तर कमी होईल आणि लोकांना कम्युनिकेट व्यवस्थित होईल आणि लोकांना सुविधा होईल. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आपण सातपूर विभागात आलेलो आहोत. सातपूर कॉलनीमधील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आपण पोहोचलेलो आहोत. आपण इथे ज्येष्ठ नागरिकांच्या भूमिका याबद्दलच्या जाणून घेऊयात. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांचे मतं काय आहेत, ज्येष्ठ नागरिकांना नवीन आमदारांकडनं काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे आपल्यासोबत आहेत. खताळे साहेब, तुम्हाला काय वाटतं नवीन आमदारांकडनं आपल्या अपेक्षा काय आहेत? नवीन आलेल्या आमदारांनी हा पूर्ण आमचा सातपूर आणि सिडको हा इंडस्ट्रियल एरिया आहे. इंडस्ट्रियल एरियामध्ये आज आम्ही 40 वर्ष सर्व्हिस केली, आता सध्या आम्ही रिटायर आहोत. 8-8, 10-10 वर्ष होऊन रिटायर झालेले आहोत. तर आम्ही बघतोय गेल्या 20 काही कंपन्या गेल्या 20-25 वर्षापासून बंद पडलेल्या आहे. त्यांनी त्या जागा कंपन्यांच्या जागा अडकून ठेवलेल्या आहे. त्याच जर जागा दुसऱ्या कंपन्यांना जर दिल्या तर नवीन कंपन्या चालू होतील आणि त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल, आमच्या मुलांना रोजगार मिळेल. मुले आमची आज रोजगार मिळत नाही त्यामुळे बेकार फिरत आहे. बऱ्याचशा जागा अशा झाल्या आहे. तर त्या ठिकाणी प्रामुख्याने पहिलं लक्ष त्यांनी इथं दिलं पाहिजे. काय नाव तुमचं? प्रकाश महाजन. प्रकाश महाजन साहेब, तुमचं मत काय आहे की आमदारांनी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? या आमदारांनी जे स्थानिक प्रश्न आहे लोकांचे त्याच्याकडे पाठपुरावा प्रश्न दिले पाहिजे. जे काही मागच्या आमदारांनी घोषणा केलेल्या आहे त्याच्याशी बरेचसे कामं प्रगतीपथावर थोडेसे आहे परंतु पूर्णपणे झालेले नाही आहे. उदाहरणार्थ सातपूरचं बस स्टँड हे अजूनही त्याच अवस्थेत हे ज्या अवस्थेत बंद पडलेलं आहे, त्याच्याकडे कोणीही पाठपुरावा करत नाही आहे. असे काही प्रकल्प असतील त्यांची घोषणा झालेली आहे परंतु त्याचा निधी अभावी किंवा काही शासकीय अडचणीमुळे ते पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न करावे आणि बाकीच्या लोकांना जे सुखसोयी पाहिजे किंवा औद्योगिक वसाहत आहे असल्यामुळे जे काही सुखसोयी पाहिजे लोकांना राहणीमानाच्या त्याच्यात पूर्तता करावी आणि भरीव काहीतरी ठोस पोचलावी अशी मी त्यांना विनंती करतो. याबद्दल शांताराम पाटील. येणाऱ्या आमदारांनी आता आमच्याकडे ज्या सुविधा आहेत भूखंड पडलेले आहेत ते गार्डन वगैरे सुविधा नाहीत आमच्या मुलांना, त्याची पूर्तता करावी. आणि जी बेरोजगारी आहे आपल्या विभागामध्ये इंडस्ट्रीजमधील जी बेरोजगारी आहे, कंपन्या वगैरे बंद पडलेल्या आहेत, त्या काहीतरी सुरू वगैरे करून बेरोजगारी हटवावी. विश्वनाथ तांबोळी, सातपूर ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य. आपल्याकडे प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षितता नाही आहे की फिरण्यासाठी किंवा बसण्या उठण्यासाठी गार्डन वगैरे नाही आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी सोय नाही आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेस गुन्हे घडत असतात, चोऱ्या होत असतात, काही भानगडी होत असतात, त्याच्यावर काहीतरी नियंत्रण व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. महिलांसाठी हे काही गृह उद्योग चालू करायला पाहिजे, सर्व काही करायला पाहिजे असं सगळ्यांनी असं लक्ष घालायला पाहिजे. पण सर्व सुविधा ह्या काही उपलब्ध होत नाही आहे आमच्या इथे, तर काहीतरी हालचाली केल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही.
आता आपण पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातील सातपूर कॉलनी परिसरात आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये आपण आहोत. या ठिकाणी आपण नागरिकांच्या भूमिका जाणून घेत आहोत. तर आपलं नाव? शंकर धनराज देवगरे. आपल्याला नवीन आमदाराकडनं काय काय सुविधा अपेक्षित आहेत? त्यांनी महिन्यातून दोन महिन्यात इथे वार्डात चक्कर मारला पाहिजे, नवीन नवीन सुविधा आणल्या पाहिजेल, नवीन नवीन कंपन्या बंद पडल्या आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेल, त्याच्यानंतर अजून बरेचसे समस्या आहेत त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाजी बाजारातील फळ विक्रेते राजू सोनकर यांची भूमिका आपण जाणून घेत आहोत. हे उत्तर भारतीय आहेत. राजूभाई, आपको क्या लगता है कि नया जो आमदार आने वाला है उससे आप क्या चाहते हो, क्या सुविधा चाहिए आपको? क्या इधर बहुत भी अड़चन आता है, इधर बस भी कम आती है आने जाने के लिए, बजता भी बहुत दिन से कम दाम रुकेला है, कुछ भी ध्यान नहीं, कुछ भी नहीं है. माझं नाव सचिन विष्णू पगार. मी सातपूर कॉलनीतल्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये रेडीमेड आणि कापड व्यवसाय करतो. माझ्या नवीन आमदारांकडून, माननीय आमदारांकडून, म्हणजे माझ्या व्यवसायात झालेल्या बदलामुळे माझी एकच अपेक्षा असेल की वाढत्या कर प्रणाली त्यांनी कमीत कमी करून आणि त्यांनी योग्य ते कर असले पाहिजे. पण आता वाढते जी एस टी बदलामुळे आमच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यांनी तेवढा एकच आमचा मुद्दा आहे व्यवसाय की त्या गाळेधारकांकडून आमच्या मार्केटच्या वतीने त्यांच्याकडून हीच एक अपेक्षा राहील की त्यांनी कर प्रणाली कमी करून आणि आमच्या व्यावसायिकांना व्यवसायांना त्यांनी योग्य ते कर माफ करून योग्य ते शासन करावे. माझं नाव प्रशांत घुमरे. बरेच जवळजवळ 21 वर्षापासून मी इथे लॅब चालवत आहे मेडिकल फील्डमध्ये. माझ्या दृष्टीने स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर नवीन आमदारांनी जे कोणी असतील त्यांनी नाशिक शहरामध्ये स्वच्छतेसाठी खूप काही करणं गरजेचं आहे. मैं शेख अफरोज नाही, बिहार का रहने वाला, यहाँ 25 साल से रहता हूँ. लेकिन जिस तरीके से मैं पहले काम करता था अभी वो काम है ही नहीं और बहुत मंदी छा गई है. इस वजह से बेकारी बढ़ रही है बहुत. MIDC सब बंद पड़ रही है, कंपनी बहुत सारी कंपनी बंद है, इस वजह से काम नहीं है मार्केट में, फालतू घूम रहे मार्केट. मी परख शरद कुलकर्णी. माझं स्टीलच्या भांड्याचा व्यवसाय आहे आणि मी गेल्या 20 वर्षापासून हा व्यवसाय करतो आहे सातपूर विभागामध्ये. पण जसं मोदींचं सरकार आलं आणि मनाला अतिशय आनंद झाला होता, पण जे गेल्या 5 वर्षामध्ये जो काही आर्थिक फटका आम्हाला बसला आणि आता तर अतिशय जाचक अशा काही कर प्रणाली आल्यामुळे आम्ही अतिशय संकटात सापडल्यासारखी अवस्था झालेली आहे. तरी इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे आमच्यासारखे जे व्यापारी आहेत तळागाळात जे काम करत आहेत आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत झालेले आहेत, तर त्यांनी या सगळ्यांचं मोदी सरकारपर्यंत नेऊन हे जे काही इथे काही ज्या गोष्टी घडत आहेत, जे कर प्रणाली खूप जाचक आणत आहेत, त्याच्यामध्ये GST जे प्रमाण आहेत जे काही 12%, 18% आहेत, तर त्यांनी या सगळ्यांना या सगळ्यांचं एक नेतृत्व तिथे करून एक आवाज उठवून मोदी सरकारपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजेत की असे काही छोटे व्यापारी त्यांना एक छोट्या कर प्रणालीत आणून त्यांच्या धंद्यासाठी एक सुखकर होईल अशा दृष्टीने त्यांनी लढा दिला गेला पाहिजेत. आणि जे काही नवीन आमदार आता निवडून येणार आहेत त्यांनी हे न करता फक्त व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे एवढं. माझं नाव नंदू भागीरथ जाधव, जाधव बिल्डर, जाधव संकुल ग्रुप. याच्या माध्यमातून आम्ही बांधकाम व्यवसाय गेल्या 30 वर्षापासून करत आहोत या सातपूरमध्ये. परंतु आजकालच्या दृष्टीने जरा कंपनीचा विचार जर केला तर मला वाटतं ऑटोमोबाईलला फारच मोठी या भारतामध्ये आलेली असल्यामुळे
कामगार हा बेकार होत चाललेला आहे, त्यामुळे या व्यवसायाला खर त्यामुळे मंदी आलेली आहे आणि मंदीमुळे खरं तर येणाऱ्या आमदाराने खासदाराने आपल्या नाशिकमध्ये MIDC साठी चांगली जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करावे, जेणेकरून कामगारांना त्यांना व्यवसाय भेटेल, त्यांना नोकरी भेटेल आणि या नोकरीमुळे आमचाही धंदा थोडाफार चांगला झाला.